पालघरमधील पालघरमधून जो मध्यंद अवस्थेत वाहन चालक होता, फोर व्हीलर होती त्यांची आणि ती कंपनीची गाडी असल्याचं देखील बोललं जात आहे. तर त्याने 3 लोकांना आतापर्यंत ओढवलेलं आहे, त्याच्यापैकी आपल्याबरोबर 1 जण आहे, त्यांच्यावर आता उपचार झालेले आहे. काय बोलणार भाऊ, कसं काय तुम्हाला यांनी ओढवलं आणि कशी ही घटना घडली, काय बोलणार? आम्ही घरी येत होतो ना. कुठून? पालघरवरून. पालघरून कंपनीला तुम्ही कामाला जातात? हो, आम्ही दुकानामध्ये कामाला आहेत. अच्छा, पालघरला? पालघरला. आम्ही घाटामध्ये, आम्हाला ॲक्सिडेंट झाला, त्याने मागून आम्हाला उडवलं आणि खरचटत 10 ते 20 फूट लांब नेलं आम्होटला. तुम्ही कोणकोण? दोन जण होते बाईक. दोघे जण होते. अच्छा, तुम्हाला लागलं, तुम्हाला नाही लागलं ना? तो पुढे होता, मला घसरटच गाडीने 10 ते 20 फूट लांब नेलं. तुम्ही मागे होते? हो, बाईकच्या मागे होते. बाईकच्या मागे. तुम्ही कुठले? मी पण डुकटनचा. कुठे कुठे लागले तुम्हाला? मला पूर्ण अंगाला लागलाय, मुक्कामात जास्त लागलाय आणि पायाला पण जास्त लागलं. तुम्ही खरक पुढे गेले सगळं अंदाजे 20 ते 25 फूट लांब. पर 20 ते 25 फूट लांब? हो, एवढ्या कारांनी आम्हाला सोबतच नेलेला. अच्छा, कुठे नेमकं हे घडलं तुमचा अपघात? वाघोबा घाटात. वाघोबा घाटात? हो. अरे बापरे, मग खूप त्याने असं तुम्ही त्यांना बघितलं, गाडी वगैरे बघितली? गाडीचा नंबर आहे आमच्याकडे. अच्छा. मी तर बेशुद्ध पडलेलो. बेशुद्ध पडले. तुम्हाला कोणी आणलं इथे? मित्र इकोवाले होते कंपनीचे, आमच्या पाठीमागे, ते आला आम्हाला घेऊन आले. अच्छा, तुम्ही फोन केला की ते आपोआप ते आले? नाही, ते मागे थांबलेले, ऍक्सिडेंट झालेला म्हणून बघायला. अच्छा, तुम्ही कुठे उपचार घेतला आता? आता सरकारी मध्ये, मनोहर मध्ये. अच्छा, आणि घरी जायला बोलले डॉक्टर आता? नाही, आता पोलीस स्टेशन मध्ये जातोय केस करायला. पोलीस स्टेशनला बोलले? हो, गुन्हा दाखल करायला. आता तुम्ही तिथे जाणार? हो. अच्छा, दुकटांचे तुम्ही तिथे जाणार आहे? म्हणजे असं पाठीमागून तुम्ही अचानक ती गाडी येऊन ठोकली का? हा, आम्हाला उडून करायला लढा रेट लगेच पडाला. आणि गाडी अशी अशी त्याची म्हणजे हा वाकडी तिकडे झाली डायरेक्ट, घसत गाडी गेली डायरेक्ट, सोडून दिली म्हणे. तुम्ही बाईक चालवत? हा चालवतो. तुमची बाईक कुठे? बाईक तिकडे. ती तुमची आहे का बाईक? हा. अच्छा, काय नाव तुमचं? सेवक वसंत धनवा. सेवक वसंत धनवा. काय वाटतं, एवढं ड्रिंक करून आणि गाडी चालवणं हे योग्य आहे का? योग्य नाही मिळत, चुकीचं आहे ना ते. आणि आज असं बोलतात की सगळं बंद होतं, 2 ऑक्टोबर आहे आणि तरी पण त्यांना ड्रिंक भेटलं, दारू भेटली, कुठून भेटली, याच्यावर तुम्ही काय बोलणार? कारवाई व्हायला पाहिजे, भरपाई आम्हाला भेटल्या पाहिजे. कसे करून भेटली पाहिजे? काय बोलणार, भरपाई भेटली पाहिजे? हो, भेटली पाहिजे. याच्यावरती लवकरात लवकर गुन्हा दाखल झाल्या पाहिजे अशा लोकांवरती. आता आम्ही सुखरूप आहोत म्हणून काय नाही, बाकी हो भरपूर शक्यता होती. आम्ही जॉबला जातो, रात्री घरी येण्याचे प्रयत्नात ये, बाईकवाले ना आम्हाला उडून देतात कारवाले ड्रिंक करून. रात्रीचा टाइम घरी वाट बघतात घरचे. याच्यावरती कारवाई लवकरात लवकर व्हायला पाहिजे.